मिरजेत मयत महापालिका कर्मचारी किशोर पुंडलिक महेंद्रकर यांचे कामावर असताना 2 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. बुधवारी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी त्यांच्या कुटुंबियांना घरी भेटून सांत्वन केले, तसेच भविष्य निर्वाह निधीच्या 5,35,000 रकमेचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना दिले. त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे आर्थिक व अन्य लाभ लवकरात लवकर देण्याबाबत आदेश करण्यात आले आहे. मयत किशोर महेंद्रकर यांच्या कुटुंबाला भविष्यात आर्थिक, शैक्षणिक, व्यक्तिगत व प्रशासकीय स्तरावर शुभम गुप्ता आयुक्त सहकार्य करणार असल्याचे सांगितले. मयत किशोर पुंडलिक महेंद्रकर यांची सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत विविध विभागामध्ये साधारणपणे 20 वर्ष इतकी सेवा झाली होती. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष मनमिळाऊ म्हणून सर्वांशी परिचित होते. कर्मचारी अधिकारी यांनी त्यांच्या अचानकपणे जाण्याने दुःख व्यक्त केले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, सहायक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे यावेळी उपस्थित होते. किशोर महेंद्रकर यांच्या घरी आलो होतो. इकडे त्याचे कुटुंबातले सगळे लोकांची भेट झाली. खूपच दुःखाची बाब आहे की फक्त एक गैरसमजमुळे एवढी मोठी घटना घडली. ते आजारी होते, त्यांनी रजेची अर्ज टाकली होती, पण कामाच्या ताणामुळे त्या रजेवर निर्णय झाला नाही, म्हणून त्यांना असे गैरसमज झाले की रजा मंजूरच झाली नाही. जर त्यांनी माझ्याशी किंवा उपायुक्ताशी जर एकदा बोलले असते तरी असा आजारी असतानासुद्धा कामावर यायचे असे अजिबात नाही आहे. त्यांना 100% मदत केली असती, आम्ही आरोग्याचीसुद्धा मदत केली असती, पण आता जे झालं आहे ते खूप मोठा दुःख आहे त्या कुटुंबासाठी, पण त्याचा एक 23 वर्षाचा कुणाल मुलगा पण आहे. आता त्यांच्या किशोर काका यांचे जेवढे पण लाभ होते शासकीय, ते यापैकी एक आज काही 4 ते 5 लाखाचा लाभ आज त्यांना देण्यात आलेला आहे कुणालला, जेणेकरून त्याची थोडीफार आर्थिक मदत होईल. आणि उरलेले जे लाभ आहेत ते सुद्धा पुढच्या 1 महिन्यात आम्ही देणार आहोत. त्या व्यतिरिक्त कुणालची जी पुढची काळजी आहे, त्याची शैक्षणिक असो, आर्थिक असो किंवा नोकरी संदर्भातली असो, शासकीय पद्धतीने जेवढा करता आला तेवढा 100% करू. आणि खूप दुःख झालं आहे मला या बाबीमुळे, कारण एवढा गैरसमजमुळे एवढा मोठा नुकसान कोणालाच व्हायला नको. आणि एका वडिलाची किती मोठा स्थान असते कुठल्याही मुलाच्या जीवनात ते मला 100% जाणीव आहे. तरी मी कुणालला म्हटलं आहे की पुढच्या आयुष्यात जे पण मदत वैयक्तिक स्वरूपाने करता आली ते सुद्धा मी करणार आहे. आणि मी माझा नंबर त्यांना दिलो आहे, आणि मी त्यांना कुठल्याही प्रकारची गरज असेल तरी त्यांनी माझ्याशी बोलायचं, आणि 1000% आपण त्यांना कुठली तरी मदत त्यांना जी शक्य असेल ते करू.